आजच्या भागामध्ये आपल्याला मुख्य क्रियापदाची रूपे रेग्युलर फॉर्म्स नियमित रूपे बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे कारण इंग्रजीमध्ये ज्याला मुख्य क्रियापदाची रूपे कशी बनतात हे कळलं त्याला पन्नास टक्के इंग्रजी आलं असं माझं मत आहे कारण त्याच्यावरच आधारित सगळं इंग्रजीच बेस आहे चला तर मग आपण बघूयात ही मुख्य क्रियापदाची रूपं चार कशा प्रकारची असतात ती कशी तयार होतात त्यांचा अर्थ कसा होतो ते मुख्य क्रियापदाची रूप माहितीये का आपल्याला मुख्य मुख्य क्रियापदाची रूपे काय शिकतोय आपण मुख्य क्रियापदाची रूपे किती आहेत किती चार त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागतं इथे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य लिहून घ्या मुख्य क्रियापदाचे पहिले रूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला मुख्य क्रियापदाचे पहिले रूप कसं ओळखायचं बरं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप अतिशय सोपी गोष्ट आहे ते बघा इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापद आहे प्ले दुसरं एखादं घेऊ आस्क दुसरं एखादा घेऊ पोष आणखीन एखादं घेऊ रीड प्ले म्हणजे बरोबर खेळणे आस्क म्हणजे बरोबर विचारणेश म्हणजे ढकलणे वाचणे रीड म्हणजे काय वाचणे आता तुम्ही जर हे क्रियापद बघितले तर प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी तुम्हाला इथे काय दिसतंय ने 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 म्हणजे सोपी ट्रिक आहे मुख्य क्रियापदाचं इंग्रजीतलं जे पहिलं रूप असतंय त्याचं भाषांतर केलं का त्याच्या शेवटी ने येते ने कोणतंही क्रियापद घ्या इंग्रजी जवळपास चार हजार क्रियापद आहेत त्यातल्या त्याच्यातल्या कोणत्या बी क्रियापदाचं मराठीत भाषांतर केलं तर काय येतं ने काय येतं ने ने लक्षात ठेवायचं पहिलं रूप ओळखण्याची खून आणि आपण तर बघितलं मुख्य क्रियापदाची रूपं किती आहेत चार रूप आहेत इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाची रूपं मुख्य क्रियापद चार हजार आहेत पण त्या चार हजार मुख्य क्रियापदाची रूपं रूप शिकतोय आपण किती आहे चार हे आपण बघितलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप काय बघितलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कसं ओळखायचं आता तुम्हाला ओळखता येत आहे बरोबर आपण आता याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि मुख्य क्रियापदाचं चौथ रूप कसं तयार होतं हे बघणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट सांगावीची वाटते मला मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला प्रेझेंट फॉर्म पी आर ई -E ई एन -E टी प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म असं म्हणतात बघा बेस फॉर्म हे लक्षात ठेवा पक्क लक्षात ठेवायचं फॉर्म म्हणजे रूप प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म करतं इथपर्यंत बघितलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ओळखण्याची खून त्याचं जर मराठीत भाषांतर केलं तर त्याच्या शेवटी काय येत आहे ने आता आपण मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप इतव मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप कसं तयार होतंय तर जे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे का त्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप तयार होतं सर्वसाधारणपणे सर्वसाधारण नियम आहे याच्यानंतर अशी काही क्रियापद आहेत त्यांना ईडी न जोडता मुख्य क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप तयार होते ते आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहोत बघा उदाहरण इथे घेतले आपण पुष हे पहिलं रूप पुष म्हणजे ढकलणे पुष म्हणजे ढकलने आणि ह्याचं दुसरं रूप तयार केलं उष्ड फक्त त्याला ईडी प्रत्यय जोडलाय पुष्ड त्याच्यानंतर तिसरं रूप तयार केलं त्याचं ते त्याला पण काय जोडलं पुष्ड आली ही गोष्ट लक्षामध्ये तुमच्या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं रूप तयार करायचं चा। आलं चार हजार क्रियापदातलं काही अपवाद वगळले तर कोणता जरी शब्द घेतला तरी त्याला डॅश इडी हा प्रत्यय जोडला की त्याचं डोळे झाकून दुसरं ती स्वरूप तयार होतंय हे पक्क लक्षात ठेवायचं काळ्या दागडावरची पांढरी ओके आता दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आता यांचं भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलं ह्या क्रियापदाचं के की त्याचा अर्थ काय होतो तर ज्या वेळेला आपण मुख्य क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे त्या दुसऱ्या रूपाचं जर मराठीत भाषांतर केलं तर त्याच्या शेवटी एकदा ल येत आहे म्हणजे ला ली ले लो असं पण ल असतय पुष म्हणजे ढकलणे आता इथं पुल शब्द घेतलाय पुल म्हणजे ओढणे ओढणे आणि पूर्ण म्हणजे ओढले पूर्ण म्हणजे ओढले आणि पुष्णचा अर्थ पुष्ण म्हणजे ढकलले पुष्ण म्हणजे ढकलले कळतंय ना पोषड म्हणजे ढकलले आता हे नियमात न बसणारे रोट ह्याचा विषय आपण नंतर घेऊ आता तिसऱ्या रूपाचं जर भाषांतर केलं मुख्य क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे त्याचं जर भाषांतर केलं तर तुम्ही जो मराठीमध्ये शब्द घेणार आहात त्याच्या शेवटी दोनदा ल येते किती वेळा ल दोनदा ल येते पूर्ण म्हणजे ओढलेले ओढलेला ओढलेली ह्या नियमाला अपवाद आहे हे काही ईडी जोडून तयार झालेलं नाही हा आपण विषय पुढच्या भागामध्ये घेणार आहोत आणि आता अत्यंत महत्वाचं आहे जे मुख्य क्रियापदाचं जे चौथं रूप आहे कितव मुख्य क्रियापदाचं चौथं रूप दुसरं आणि तिसरं रूप कोणता प्रत्यय जोडून तयार होतं डॅश ईडी दुसरं आणि तिसरं रूप डॅश ईडी जोडायचं झालं ती स्वरूप तयार आणि चौथं रूप जर करायचं असेल किती रूप तयार करायचं आपल्याला चौथं चौथं रूप जर तयार करायचं असेल तर मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडायचा डॅश आय एन जी हा प्रत्यय आता त्याला अपवाद काहीच नाही कोणतंही घ्या मुख्य क्रियापदाचं चौथं रूप बनवायचं असेल तर डायरेक्ट त्याला जी जोडायचं उदाहरणार्थ आपण जर शब्द घेतला प्ले प्ले म्हणजे खेळणे मग आता याला जी जोडायचं चौथ रूप करायला प्लेईंग प्लेईंग म्हणजे चौथं रूप आहे प्लेईंग प्लेईंगचा अर्थ जेव्हा जेव्हा एखाद्या क्रियापदाला जी जोडलं जातं तेव्हा त्या शब्दाला जोडूनच तो येतो मराठीत जो तुम्ही शब्द लिहिणार आहात ना त्या शब्दाला जोडून काय येत आहे मग प्लेइंगचा अर्थ काय होईल बरोबर खेळत प्लेईंग म्हणजे खेळत प्लेईंग म्हणजे खेळत आलं लक्षामध्ये कळालं अतिशय महत्वाचा भाग आहे बघा हा मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप मुख्य क्रियापदाचं तिसरं आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप येतं लक्षामध्ये कळालं हे तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी पक्कं लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला एवढं जर कळालं का एवढं तर तुमचं इंग्रजी पन्नास टक्के पक्क होणार आहे किती पन्नास टक्के या शब्दांचे अर्थ या मुख्य क्रियापदांच्या रूपांचे अर्थ ज्यांना कळतात त्यांना जवळपास पन्नास टक्के इंग्रजी इथंच पक्क आहे लिहून घ्या माझ्याकडून कसं ते मी आता तुम्हाला सांगतोय बघा आपण काय काय शिकलो आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप प्ले प्ले म्हणजे खेळणे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप प्लेड प्लेड म्हणजे खेळले खेळला खेळली खेळले मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळलेले आणि चौथं रूप प्लेइंग पी एल ए वाय आय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत प्लेइंग म्हणजे खेळत आता एक वाक्य घेतो बघा मी इथं आय एम प्लेईंग आता याचा अर्थ बरोबर मी आहे इथं शब्द आलाय कोणता प्लेइंग प्लेइंग म्हणजे काय खेळत प्लेईंग खेळत दुसरा क्रियापद घेतोय मी आता इथं आस्क आस्क म्हणजे विचारणे आस्क म्हणजे काय विचारणे दुसरं रूप आस्कड आस्क्ड म्हणजे विचारले विचारले तिसरं रूप आस्कड मराठीत अर्थ विचारलेले विचारलेले चौथं रूप आस्किंग आस्किंग म्हणजे विचारत आस्किंग म्हणजे विचारत आता इथे विध उदाहरण घेतोय मी आय आस्कड माय टीचर काय होईल याचा मराठीमध्ये अर्थ बरोबर मी माझ्या शिक्षकाला विचारले मी माझ्या शिक्षकाला विचारले त्याच्यानंतर आपण एक शब्द घेतोय पुल पुल म्हणजे ओढणे पहिलं रूप आहे ओढणे ने आलं दुसरं रूप पुलड पी यू डबल एल ई -E डी पुलड म्हणजे ओढले पुलड म्हणजे ओढले तिसरं रूप पुल्ड पी यू डबल एल ई -E डी फक्त मराठीमध्ये अर्थ काय बदलतो ओढलेले ओढलेले आणि चौथं रूप पुलिंग पी यू डबल एल आय एन जी पुलिंग म्हणजे ओढत ओढत आता वाक्य घेतोय आपण इथं आय पुल अ कार्ट कार्ट म्हणजे गाडी आता पुल पुलचा अर्थ काय आहे ओढणे परंतु वाक्यात आता इथं काय होईल मी गाढी मी गाडी ओढतो किंवा ओढते त्याच्यानंतर आपण रूप घेतोय आणखीन एक मुख्य क्रियापदाचं ऑर्डर ओ आर डी आर -E ऑर्डर म्हणजे आदेश देणे आदेश देणे त्याच्यानंतर दुसरं रूप आहे ऑर्डर्ड ऑर्डर्ड म्हणजे आदेश दिला आदेश दिला तीसर रूप ऑर्डर्ड ओ आर डी ई -E आर ई -E डी ऑर्डर्ड मे आदेश दिलेला आदेश दिलेला चौथ तो रूप ऑर्डरिंग ओ आर डी ई -E आर आई एन जी ऑर्डरिंग मे आदेश देत उदाहरण घेऊया आय ऑर्डर्ड हिम आय ऑर्डर्ड हिम म्हणजे मी त्याला आदेश दिला मी त्याला आदेश दिला बघा अशा पद्धतीनं मुख्य क्रियापदाची चार रूप आपण शिकलोय आता इंग्रजी बरेच शब्द आपण आता बघणार आहोत जी मुख्य क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप तयार होतंय ते इथपर्यंतचा भाग तर आपल्याला कळला असेल एवढं कळलं का इथून पुढचं सगळं कळत राहणार आहे बघा इथं पहिलं क्रिया इथं टेबल दिलेलं आहे एक नंबरला लिहू लिहू म्हणजे राहणे लिहिड म्हणजे राहिले लिहूड म्हणजे राहिलेले आणि लिव्हिंग म्हणजे राहत आता याचे अर्थ कळायला तुम्हाला का? काय अडचण आहे काहीच अडचण नाही आपण सगळे नियम सविस्तर बघितलेले आता चा अर्थ काय आहे ब्रश म्हणजे घासणे ब्रश म्हणजे बरोबर घासले तिसऱ्या रूपाचा अर्थ ब्रशड घासलेले बरोबर व्हेरी गुड आणि चौथं रूप आहे त्याला काय जोडलं आय एन जी ब्रशिंग ब्रशिंग म्हणजे घासत ब्रशिंग म्हणजे घासत तिसरं रूप आहे तिसरं रिटर्न रिटर्न म्हणजे परत येणे ईडी जोडलं दुसरं रूप तयार झालं रिटर्नड म्हणजे परत आले तिसरं रूप इडी जोडून रिटर्नड म्हणजे परत आलेले चौथं रूप रिटर्निंग आय एन जी जोडलं टी यू आर एन आय एन जी रिटर्निंग म्हणजे परत येत परत येत परत येत परत येत तर अशा पद्धतीनं इथं जे क्रियापद दिलेले तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे टप्प्याटप्प्यानं सगळेच्या सगळे क्रियापद लिहून काढायचे फक्त तुम्हाला पहिल्या क्रियापदाचा अर्थ लिहायचा आहे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रूपाचा अर्थ नियमानुसार होणार आहे आता मी हळूहळू स्क्रोल करतो सगळे शब्द तुम्ही काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि ते शब्द लिहून काढायचे तुमच्या वहीमध्ये कारण ही नियमित क्रियापदांची रूपं आहेत आणि यांचा वापर इंग्रजी बोलण्यासाठी वारंवार केला जातो त्यांची रूपं कशी तयार होतात त्यांचा अर्थ काय तयार होतो हे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून आहे वहीमध्ये सगळे शब्द लिहून काढायचे आहेत आणि ते सगळे दररोजच्या दररोज उजळणी करायची आहे चालेल मित्रांनो जवळपास या ठिकाणी बासष्ट शब्द तुमच्यासाठी दिलेले हे रेग्युलर व्हर्ब आहेत नियमित क्रियापद आहेत ह्याच्यानंतर आपल्याला अनियमित म्हणजे इरेग्युलर क्रियापदांची रूपं बघायची आहेत ते आपण यानंतरच्या भागामध्ये अतिशय सविस्तरपणे बघणार आहोत परंतु तुम्हाला ही क्रियापदं सविस्तरपणे अभ्यास करायची आहेत व्हिडिओ पॉज करायचा आहे हे त्याचे जे नियम दिलेले आहेत ते नियम सुद्धा सुरुवातीला लिहून काढायचे आणि याच्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट होत असणार आहेत ओके कळालं सगळं परत एकदा स्क्रोल करतो शेवटी याची पी डी एफ फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता